हॅलो नमस्कार, मी संकेत, तुमचं स्वागत आपल्या कलरलेस आर्ट अँड व्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये। गेल्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, आपण पाणी चेक केलं आणि बोरिंग मारली। आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण त्याच्यामध्ये पंप टाकणार आहोत ते बघायला मिळणार आहे, तसेच आपण गोप्रो पण पाण्यामध्ये टाकणार आहोत, तर तुम्हाला पाणी कुठे लागले ते समजेल आणि आपल्याला पाणी किती लागलं, ह्या पाणी मारण्यासाठी खर्च किती आला बोरिंग मारण्यासाठी, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लावायचं सगळं सामान आलं आहे आणि हा आपला आहे पंप, किर्लोस्कर कंपनीचा सबमर्सिबल। नुसती ओली मार बोरिंग मध्ये टाकण्यासाठी पाईप लांब करतो, एकदम स्ट्रेट राऊंड सर्कल मध्ये होता, म्हणजे सर्कल मध्ये होता तो। फायनली पाणी आलेलं आहे, फायनली आपल्या बोरिंगचं काम पूर्ण झालेलं आहे। 250 फूट आपण बोरिंग केली आणि 90 रुपये रनिंग फूटला आपल्याला बोरिंग पडली, तसेच 100 फूट आपल्याला केसिंग टाकायला लागले, त्या केसिंगचे आपले झाले 40,000 रुपये आणि 5,000 रुपये त्यांनी ट्रॅव्हलिंगचे घेतले, कारण की भरपूर लांबच्या गावातून आपल्या इकडे येतात त्यासाठी, आणि 1,000 रुपये टिप घेतली। पहिले व्हिडिओ तुम्ही पाणी चेक करण्याची बघितली असाल, त्यामध्ये पाणी चेक करायसाठी आपल्याला लागले 2,000 रुपये, सर्वात स्वस्तामध्ये आपलं पाणी चेक झाले, नाहीतर 3,000-4,000 रुपये असं पाणी चेक करणारे घेतात। आणि आजची व्हिडिओ बघितली असाल, यामध्ये आपण पंप फिटिंग केली, या पंप फिटिंगचे 40,000 ते 45,000 रुपये झाले, त्यामध्ये सगळं वायरिंग वगैरे सगळं फिटिंग झालं आणि 5,000 रुपये आपलं एक्स्ट्रा बिल झालं, छोटं मोठं सामानाचं पाईपचं वगैरे। अशा प्रकारे 1,20,000 ते 1,50,000 मध्ये आपली बोरिंग पूर्ण झाली आहे।
या तिन्ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या तीन व्हिडिओ बघून तुम्ही पण बोरिंग मारू शकता, तुम्हाला कॉन्फिडन्स येऊ शकतो. डोंगर बघत पण आपल्याला पाणी लागतं, पण 100% पाणी लागेल याची खात्री नाही. त्यासाठी तुम्ही चांगलं पाणी चेक करणाऱ्याकडूनच पाणी चेक करा आणि बोरिंग मारू शकता. चला आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.